सहकार जो काय उरला आहे तो वाचवण्याचा एक प्रयत्न आहे. तर जो सरकार होता तो उद्ध्वस्त केला लोकांनी. कारखाने खाल्ले, संस्था खाल्ल्या, डबगाईला गेल्या अनेक संस्था. सगळ्यात जास्त तेच बोलले यावेळी अधिवेशनामध्ये. आता अजून किती, अजून थोडा जास्त बोलले असते तर स्पीकरच्या जागी त्यांना बसवायला लागलं असतं. मला असं वाटतं की जेवढा वेळ त्यांनी यावेळेस कॅमेरा कॅप्चर केला, मला वाटतं दुसऱ्या कोणाला काही संधी मिळाली. तर हे सगळे युवक युवा आमदार चांगले की अशातलाही भाग नाही, आणि सगळे ज्येष्ठ नालायक आहेत असाही भाग नाही. एमआयडीसी कधी मंजूर झाली, कोणी केली, कशी केली, काय केली, हा चर्चेचा मुद्दाच नाहीये. किती इंडस्ट्रीयल ऍप्लिकेशन आलेले आहेत एमआयडीसी उघडल्यानंतर आम्ही इथं इंडस्ट्री टाकणार आहोत, त्याच्यावर चर्चाच नाहीये. कारखान्यावर आणि तुमच्या संस्थेवर केंद्र सरकारचा प्रतिनिधी असल्याशिवाय कर्ज मंजुरी केली जाणार नाही किंवा सहाय्य केलं जाणार नाही अशी नवीन तरतूद केलेली आहे. हा एक प्रकारे आता केंद्र सरकार सहकारावर नियंत्रण मिळवण्याचा एक प्रयत्न करत आहे. सहकार जो काय उरला आहे तो वाचवण्याचा एक प्रयत्न आहे. तर जो सरकार होता तो उद्ध्वस्त केला लोकांनी. कारखाने खाल्ले, संस्था खाल्ल्या, डबगाईला गेल्या अनेक संस्था. आता त्या जर सुरक्षित ठेवायच्या असेल तर राज्य सरकार जर त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून त्याला सुरक्षित ठेवू शकत नसेल तर केंद्राचा हस्तक्षेप, जसं बँकांचा विषय आहे. बँकेवर आता नियंत्रण आणण्याचा केंद्र सरकार जो प्रयत्न करत आहे. पतसंस्था आहेत, मल्टी स्टेट आहेत, किती पतसंस्था बुडाल्या आहेत. नगर जिल्ह्याचं उदाहरण, पाच चार पतसंस्था मला माहिती, तिथे कर्जदारांचे पैसे आजही मिळालेले नाहीत. तर स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य हे अगोदर दिलं होतं, त्याचे परिणाम आज अनेक लोकांना भोगावं लागले, अनेक लोकांच्या जीवाशी ते आले. आणि म्हणून केंद्रामध्ये केंद्राचा प्रतिनिधी राहणं ही काही चूक नाही. शेवटी सरकार हे जनता निवडणार आहे, आणि एखाद्या निर्णयाला विरोध असेल तर जनता त्याला निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देऊ शकेल. पण जर जनतेने आपल्या मताधिक्याने आपल्या मताचा वापर करत आदरणीय प्रधानमंत्र्यांवर विश्वास ठेवून जर राज्यामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आणली असेल तर त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय हा जनहिताचाच असणार असाच विचार आपण केला पाहिजे. विधानसभेचं अधिवेशन संपलं त्यानंतर रोहित पवारांचं असं मत होतं की युवा आमदारांना तिथे बोलण्याची जास्त संधी मिळत नाही, अनेक प्रश्न युवांचे मांडता येत नाही, युवा आमदारांची संख्या वाढली पाहिजे. आपण पण एक युवा आहात, खासदार आहात, त्याबद्दल काय आपल्याला मत वाटतं? सगळ्यात जास्त तेच बोलले यावेळी अधिवेशनामध्ये. आता अजून किती, अजून थोडा जास्त बोलले असते तर स्पीकरच्या जागी त्यांना बसवायला लागलं असतं. मला असं वाटतं की जेवढा वेळ त्यांनी यावेळेस कॅमेरा कॅप्चर केला, मला वाटतं दुसऱ्या कोणाला काही संधी मिळाली. तर हे प्रत्येकाला आपला प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला संधी मिळत राहते. आणि युवा लोकांनी युवा आमदार झालं पाहिजे किंवा नाही याचं मी तिकडे कधी करू शकत नाही, असं होऊ शकत नाही. सगळे युवक युवा आमदार चांगले की अशातलाही भाग नाही, आणि सगळे ज्येष्ठ नालायक आहेत असाही भाग नाही. वैचारिकता, संस्कृती, सुसंस्कृतपणा, पारिवारिक, लोकांमध्ये विश्वासार्हता अशा अनेक गोष्टींचा समतोल ठेवून वयमर्यादा न ठेवता प्रत्येकाला जनता संधी देते. जे प्रत्येकाला उभा राहायचा अधिकार आहे, प्रत्येकाला जनता संधी देते. संधी दिल्यानंतर तो कसा कार्य करतो त्यानुसार जनता परत संधी दिली, नसेल द्यायचं तर दुसरा माणसा संधी देते. तर ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे युवकांनाच आमदार केल्या होती पाहिजे आणि बाकीचे असताना घरी मताशी मी सहमत नाही. कर्ज एमआयडीसीचा प्रश्न राजकीय आपल्याकडे त्याच्या संदर्भात काही उपाययोजना आहे का? मी आता अगोदर ते वाद संपू द्या आणि मग मी माझ्या उपाययोजना सांगेल. अजून ते तिसऱ्याने उडी घेतली तर वाद अजून उफळतो. त्यामुळे आता दोन लोकांमध्ये वाद आहे. वाद अत्यंत अनेक ठिकाणी पण झाले. मी अगोदरही बोललो आणि आजही बोलतो की मूळ मुद्द्याला कोणी हातच घालत नाहीये. एमआयडीसी कधी मंजूर झाली, कोणी केली, कशी केली, काय केली, हा चर्चेचा मुद्दाच नाहीये. किती इंडस्ट्रीयल ऍप्लिकेशन आलेले आहेत एमआयडीसी उघडल्यानंतर आम्ही इथं इंडस्ट्री टाकणार आहोत, त्याच्यावर चर्चाच नाहीये. मग आपल्याला श्रीरामपूर सारखी एमआयडीसी करायची आहे का, राऊरी सारखी एमआयडीसी करायची असेल, ते नगरला येऊ शकली असती. नुसतं एमआयडीसीचं आरक्षण टाकून तिचा विकास करून प्लॉट विकणे म्हणजे एमआयडीसी होत नाही. किती मोठ्या इंडस्ट्रीयल रोजगार निर्मिती किती होते हे कागदावर आल्याशिवाय. एमआयडीसी जरी झाली तरी ती कुठल्याही प्रकारे नगर जिल्हा आणि कर्जत तालुक्याच्या युवकांना त्याचा फायदा मिळणार नाही.